शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे मिरची पिकाची मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मिरची प्लॉटमध्ये बसलेलो आहे प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज आपण ह्या मिरची पिकाची कोणती माहिती पाहणार आहोत तर लक्षात घ्या मिरची पिकाची लागवड केल्यानंतर मिरचीची डंपिंग होणे मिरचीचं रोप मरून जाणे मिरचीचं झाडे तर हे वाळणे मिरचीच्या खालून मुळ्या ह्याचं डॅमेज होतात त्यामुळे काय होतं परिणामी मिरचीचं आपली जे काही रोप आपण लावतो तर कुठं कुठं मर झालेली दिसते मग नर्सरीतून रोप आणन परत यामध्ये लागवड करा तर ह्यावर जबरदस्त उपाय म्हणून मी काय केलं आहे की मिरची लागवडच्या आधीच आनंद ॲग्रो केअर कंपनीचं हे जे काय नॅनो शिल्ड आहे तर याचा वापर केलेला आहे याचा वापर केल्यामुळं तुम्हाला मी सांगू इच्छितो मी प्रॅक्टिकली व्हिडिओ बनवतो आहे आहे तुम्हाला पाहू शकता तिथं माझं एक बॅरल आहे बॅटरी पंप आहे त्याच्या सहाय्याने मी हे यामध्ये सोडलं होतं आणि एकही मिरचीचं रोप माझं मिळालेलं नाही शंभर टक्के मिरचीचे रोपं माझी जगलेली आहे आता शेतकरी मित्रांनो हे नॅनो शिळले तरी याचे फायदे कशा प्रकारे आहे याच्या नावातच ताकद आहे नॅनो शिल्ड एक प्रकारचं मिरचीला कोटिंग तयार करतं आता हे सोडायचं तरी कसं लक्षात घ्या आणि किती सोडायचं आहे आणि हे तुम्हाला घ्यायचं असल्यास कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो काय करायचं आहे आपल्याला मिरची लागवडच्या आधी दोन दिवस आपल्याला काय आहे तुमची मिरची पीक ड्रिपवर मल्चिंगवर असू द्या त्याचबरोबर मिरची पीक पाठ पाण्यावर असू द्या आपल्याला दोन दिवस आधी हे पाण्यातून सोडणं गरजेचं आहे ड्रिपने सोडणं गरजेचं आहे जमिनीतली जी बुरशी आहे तर ही नाहीशी करण्याचं काम करतं त्यामुळं काय होतं की तुमचं शंभर टक्के मिरचीच रोपे तर हे जागणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे आपल्याला एकदा सोडायचं का तर नाही मिरची लागवड झाल्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा ये जे तरी हे जे काय ज्ञानोशिल्ले तर हे सोडायचं आहे याचं एकरी प्रमाण दोन लिटर याप्रमाणे घ्यायचं आहे म्हणजे तुमचं जे बॅरल आहे दोनशे लिटरचं यामध्ये दोन लिटर हे होता आणि त्याच्यानंतर पाठपाने नाही असेल त्याजवळ ड्रीप नाही असेल तर ना हे सोड सोडणं गरजेचं आहे आता आता हे दोनदा सोडणं गरजेचं काय तर नाही प्रत्येक महिन्यातून ना एकदा आपल्याला हे मिरची पिकाला देणं गरजेचं आहे त्यामुळे काय होणार मिरची पीक संपूर्ण डेव्हलप होणार आहे तुमचं आणि पाहू शकताय मी हे मिरची लागवडीच्या आधी दोन दिवस हे ड्रिपनेस वाढल्यामुळे मला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे एकदम प्रॅक्टिकली व्हिडिओ मी केलेला आहे मला जो अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला सांगितला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जे काय ज्ञानोशिल्ड आहे हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे जर तुम्ही मिरची लागवड केली आहे मिरची लागवड करायची आहे आणि मिरची लागवड केली आहे तुम्हाला ही शंभर टक्के सोडणं गरजेचं आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आनंद ॲग्रो केअर कंपनीचा जबरदस्त रिझल्ट आहे मला रिझल्ट आलाय म्हटल्यावर तुम्हाला रिझल्ट आला येणार आहे आता या हे जर आपल्याला मागवायचं असल्यास कसं मागू शकतो स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे आनंद ॲग्रो केअर कंपनीचा यावर तुम्ही फोन करा एकदा फोन करा दोनदा फोन करा तीनदा करा चारदा करा पाच वेळा फोन करा पण मिरची लागवड केली तुम्हाला नॅनो शेल्ड गरजेचं आहे महत्त्वाचं आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे तुम्हाला मिरची तुमची वाचवायची हिट हिटमध्ये देखील तर नॅनो शेल्ड घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे नॅनो शेड मागवायची अजून एक पद्धत म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टर क्रॉप गुरु हे ॲप्लिकेशनची मी लिंक देणार आहे त्यावर जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकताय आणि ह्या ॲप्लिकेशन थ्रू नॅनो नॅनोशिल्डे हे ते घर पोहोचल्या मागू शकताय आता शेतकरी मित्रांनो ह्या मिरची पिकाची मर डम्पिंग रोगावर जबरदस्त प्रभावी असो ज्ञानोशिल्डे मला रिझल्ट आला आहे तुम्हाला देखील येणार आहे मला जर प्रॅक्टिकली रिझल्ट येऊन मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही मिरची लागवड केली असेल करायची असेल झालीही असेल मिरची लागवड करून तर शंभर टक्के तुम्ही सोडू शकताय आपल्याला मिरची लागवडच्या आधी दोन दिवस सोडायचे आणि प्रत्येक महिन्यातून एकदा हे नॅनोशिल्ड सोडून देणं गरजेचं आहे जबरदस्त रिझल्ट आहे तर हा आल्याशिवाय राहणार नाही आता शेतकरी मित्रांनो हे जे काय नॅनोशिल्ड आहे तर हे फक्त आपण मिरची पिकाला वापरू शकतो का तर नाही तुमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकाराची पिकं असू द्या पाटपाण्यावर मल्चिंग पेपर वेलवर्गीय कोणतीही पिकं असू द्या दे। यांना देखील जबरदस्त रिझल्ट आहे तर हे नॅनोशिल्ड देणार आहे त्यामुळं शंभर टक्के ऑर्गॅनिक असल्यामुळं मला माझ्या शेतावरील मिरची प्रकारा जबरदस्त रिझल्ट आलाय प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं हे मागवायचं असल्यास पुन्हा एकदा सांगतो जो काही स्क्रीनवर नंबर असेल यावर फोन करा आणि शंभर टक्के तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार आहे